विद्यार्थी मित्रांनो आपले स्वागत आहे एमएस ऑनलाइन क्लासेस मध्ये। आज आपण इयत्ता 8वी इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील जे आपले युनिट टेस्टला येणारे पाठ आहेत त्यावरील प्रश्न क्रमांक 1 सोडून घेणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो आपली जी काय आता थर्ड युनिट टेस्ट होणार आहे त्या दृष्टीने आपण आता रिव्हिजन घेत आहोत। तर पहा सुरुवातीला आपण इतिहास विषयातील पाठ क्रमांक 7 असहकार चळवळ या पाठावरील पहिला प्रश्न आहे। दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तर पहा पहिला प्रश्न दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। यामधील पहिला प्रश्न आहे गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात रिकामी जागा या देशातून केली। पहा पहिला प्रश्न काय गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात रिकामी जागा या देशातून केली। तर विद्यार्थी मित्रांनो पर्याय आहेत ओ आहे भारत ब आहे इंग्लंड आहे दक्षिण आफ्रिका ड आहे म्यानमार। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थितरित्या पाठ वाचला असेल तर तुमच्या लक्षात आले असेल की महात्मा गांधींनी त्यांच्या कार्याची सुरुवात कोणत्या देशातून केली होती तर त्याचं उत्तर आहे दक्षिण आफ्रिका। त्याचं उत्तर काय आहे दक्षिण आफ्रिका। मग विधान कसं होईल गांधीजींनी आपल्या कार्याची सुरुवात दक्षिण आफ्रिका या देशातून केली। ठीक आहे त्यानंतर पहा दुसरा आहे प्रश्न शेतकऱ्यांनी रिकामी जागा जिल्ह्यात चाराबंदीची चळवळ सुरू केली। पहा शेतकऱ्यांनी रिकामी जागा जिल्ह्यात चाराबंदीची चळवळ सुरू केली। तर याचे पर्याय आहेत अ आहे गोरखपूर ब आहे खेडा क आहे सोलापूर ड आहे अमरावती। तर विद्यार्थी मित्रांनो पहा प्रश्न वाचल्यानंतर तुमच्या लक्षात आले असेल की शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात चाराबंदीची चळवळ सुरू केली। पहा शेतकऱ्यांनी खेडा जिल्ह्यात चाराबंदीची चळवळ सुरू केली। त्यानंतर पहा तिसरं विधान आहे जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या रिकामी जागा या किताबाचा त्याग केला। पहा जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या रिकामी जागा या किताबाचा त्याग केला। तर पर्याय आहेत अ आहे लॉर्ड ब आहे सर क आहे राव बहादूर आणि ड आहे रावसाहेब। तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात आले असेल की जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी त्यांना सरकारने सर हा किताब दिला होता। कोणता दिला होता सर हा किताब दिला होता आणि त्याचा निषेध म्हणून त्यांनी काय केलं त्या किताबाचा त्याग केला। मग विधान कसं होईल जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला। तर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर पाठ क्रमांक 8 सविनय कायदेभंग चळवळ या पाठावरील जो काही पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। पहा पहिला प्रश्न काय आहे दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। तर विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी आपल्याला पर्याय काय दिलेले आहेत महात्मा गांधी खुदाई खिदमतगार रॅमसे मॅकडोनाल्ड आणि सरोजिनी नायडू। तर आता आपण एक एक प्रश्न सोडून घेणार आहोत। तर पहिला पहा लंडन मध्ये रिकामी जागा यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते। पहा लंडन मध्ये रिकामी जागा यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते। तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे लंडन मध्ये गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते तर रॅमसे मॅकडोनाल्ड। कोणी केले होते रॅमसे मॅकडोनाल्ड। विधान कसं होईल लंडन मध्ये रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते। त्यानंतर दुसरे विधान पहा खान अब्दुल गफार खान यांनी रिकामी जागा या संघटनेची स्थापना केली। पहा खान अब्दुल गफार खान यांनी रिकामी जागा या संघटनेची स्थापना केली। तर विद्यार्थी मित्रांनो पहा तुम्हाला माहित असेल खान अब्दुल गफार खान यांनी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती खुदाई खिदमतगार। कोणत्या संघटनेची स्थापना केली होती खुदाई खिदमतगार। खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली होती। त्यानंतर तिसरा आहे धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व यांनी केले। पहा धारासना सत्याग्रह
सत्याग्रहाचे नेतृत्व यांनी केले. तर कोणी केले होते धाराशिव सत्याग्रहाचे नेतृत्व? सरोजिनी नायडू. कोणी केले होते धाराशिव सत्याग्रहाचे नेतृत्व? सरोजिनी नायडू. नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. त्यानंतर आता पुढचं विधान आहे, दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून रिकामी जागा उपस्थित होते. पहा चौथं विधान काय आहे, दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून रिकामी जागा उपस्थित होते. तर विद्यार्थी मित्रांनो कोण उपस्थित होते? तर आपल्याला माहित आहे महात्मा गांधी. दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते. कोण उपस्थित होते दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून? महात्मा गांधी उपस्थित होते. तर विद्यार्थी मित्रांनो पहा, आता आपण प्रश्न सोडवून घेतलेले आहेत. तर पहिला काय, लंडन मध्ये रॅमसन कॅन्टोन यांनी गोलमेज परिषदेचे आयोजन केले होते. खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार या संघटनेची स्थापना केली. धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व सरोजिनी नायडू यांनी केले. आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय सभेचे प्रतिनिधी म्हणून महात्मा गांधी उपस्थित होते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, नागरिक शास्त्र या विषयातील पाठ क्रमांक 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ या पाठावरील आपण प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सोडून घेणार आहोत. तर पहा सुरुवातीला पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा. प्रश्न काय पहा, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करून पुन्हा लिहा. तर या पहिला जे विधान दिलेलं आहे पहा, भारतातील कार्यकारी सत्ता रिकामी जागा यांच्याकडे असते. भारतातील कार्यकारी सत्ता रिकामी जागा यांच्याकडे असते. पर्याय काय आहेत पहा, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती. काय पर्याय? राष्ट्रपती, प्रधानमंत्री, सभापती. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर व्यवस्थित पाठ वाचला असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की जी कार्यकारी सत्ता असते ती कोणाकडे असते? राष्ट्रपतीकडे असते. कार्यकारी सत्ता कोणाकडे असते? राष्ट्रपतीकडे असते. त्यानंतर पहा पुढचं विधान, राष्ट्रपतीचा कार्यकाल रिकामी जागा वर्षाचा असतो. राष्ट्रपतीचा कार्यकाल रिकामी जागा वर्षाचा असतो. तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? तर राष्ट्रपतीचा कार्यकाल हा 5 वर्षाचा असतो. राष्ट्रपतीचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 5 वर्षाचा असतो. या ठिकाणी तुम्ही असं लिहू शकता. त्यानंतर मंत्रिमंडळाचे नेतृत्व रिकामी जागा करतात. पहा मंत्रिमंडळाचे नेतृत्व रिकामी जागा करतात. तर कोण करतात मंत्रिमंडळाचे नेतृत्व? पक्षप्रमुख, प्रधानमंत्री का राष्ट्रपती? कोण करतात? तर मंत्रिमंडळाचे नेतृत्व करतात प्रधानमंत्री. मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात? प्रधानमंत्री. पहा मंत्रिमंडळाचे नेतृत्व कोण करतात? प्रधानमंत्री. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, ओळखा आणि लिहा. पुढचा प्रश्न काय आहे? प्रश्न क्रमांक 2, ओळखा आणि लिहा. तर पहा त्यापैकी पहिलं काय आहे विधान, राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव. पहा राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाचे नाव. तर विद्यार्थी मित्रांनो सांगा त्या मंडळाचं नाव काय असेल, कारण आपण हा पाठ अभ्यासलेला आहे आणि हे तुम्हाला माहित असायला पाहिजे की राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा समावेश कशामध्ये होतो? कशामध्ये होतो? तर केंद्रीय कार्यकारी मंडळ. कशामध्ये होतो? केंद्रीय कार्यकारी मंडळ. पहा राष्ट्रपती, प्रधानमंत्री, मंत्रिमंडळ यांचा भारताच्या ज्या मंडळात समावेश असतो त्या मंडळाला काय म्हणतो आपण? केंद्रीय कार्यकारी मंडळ. त्यानंतर पहा दुसरं विधान आहे, अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ हा या नावाने ओळखतात. पहा अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ हा या नावाने ओळखतात. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित असेल कोणत्या नावाने ओळखतात? शून्य प्रहर. कोणत्या नावाने ओळखतात? शून्य प्रहर. पहा अधिवेशन काळातील दुपारी 12 चा काळ हा कोणत्या नावाने ओळखतात? शून्य प्रहर या नावाने ओळखतात. तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण इतिहास मधील 2 पाठावरील प्रश्न क्रमांक 1 सोडून घेतला. त्यामध्ये असहकार चळवळ पाठ क्रमांक 7 आणि पाठ
क्रमांक चळवळ आणि न्यायशास्त्रीय विषयातील पाठ क्रमांक 3 केंद्रीय कार्यकारी मंडळ या पाठाचा प्रश्न क्रमांक 1 आणि 2 सोडवून घेतलेला आहे. उर्वरित प्रश्न आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सोडवून घेणार आहोत.